आज रात 12 वाजलेसे संपूर्ण देशमे संपूर्ण लॉकडाऊन होने जा रहा 2020 साले कोविड मधे लॉकडाऊन मुळे सर्वच उद्योग धंदे डबगायला आले पूर्णतः एक ते दीड वर्षाचा कालावधी उत्पादन निर्मिती थांबली विक्री थांबली बेरोजगारी आली एवढंच नाही तर सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे लॉकडाऊन नंतर क्रूड ऑइलचे दर वाढले क्रूड ऑइलचा एक घटक म्हणजे प्लास्टिक त्यामुळे सहजिकत ज्या प्रमाणात क्रूड ऑइलचे दर वाढतात त्यास तुलनेत प्लास्टिकचे दर देखील वाढतात एप्रिल दोन हजार वीस पासून ऑक्टोबर दोन हजार एकवीसपर्यंत एच डी पी ईच्या कच्च्या मालाचे दर तब्बल एक्कावन्न टक्क्यांनी वाढले त्यामुळे साहजिकच ठिबक पी व्ही सी पाईप आणि शेततळ्याच्या कापडाचे दर देखील वाढले असे असताना शेततळ्याचे कापड विकणाऱ्या बऱ्याचशा कंपन्या आजही जुन्याच दरात शेततळ्याचे कापड कसे काय विकतायत शेततळ्याच्या कापड निर्मितीमध्ये भेसळ तर केली जात नाही आहे ना, का ना। कच्च्या मालाचे दर वाढलेले असताना तुम्हाला पुरविण्यात येणारे शेतताळ्याचे कापड व्हर्जिन मटेरियलपासूनच बनलेले आहे ना शेततळ्यासाठी कापड तयार करताना व्हर्जिन डी हो पी कच्च्या माल्याचा वापर करण्यात आला आहे की आर पी मटेरियलचा वापर करण्यात आला आहे तुम्हाला पुरविण्यात आलेल्या शेततळ्याच्या कापडाची जाडी ही पाचशे मायक्रोनच आहे का की सॅम्पल आणि मुख्य कापडामध्ये फरक आहे जर अशा भेसळयुक्त कापडाची तुम्ही निवड करत असाल तर उन्हामध्ये शेतताळ्याचे कापड पाच वर्ष टिकू शकेल का जर नाही टिकले तर ही ग्राहकांची दिशाभूल ठरू शकते आव्हाना जलसंचय आणि जलसंचय सुपर शेतताळ्याचे कापड हे व्हर्जिन मटेरियलपासून बनविले जाते हे कापड बनविताना कापडामध्ये कोणत्याही प्रकारची भेसर केली जात नसल्याने जलसंचय शेतताळ्याच्या कापडाचे दर हे योग्य आहेत आता एवढं सगळं जाणून घेतल्यानंतर जाणकारपणे निर्णय घ्या बरोबर निर्णय घ्या आव्हाना कंपनीद्वारा ज्या नितार